17 डिसेंबरच्या महामोर्चासाठी महाविकास आघाडीची बैठक, तर मोर्चाला परवानगी मिळेल. अजित पवारांकडून भूमिका स्पष्ट, तर उद्धव ठाकरेही बैठकीला उपस्थित. महापुरुषांचा वारंवार अपमान होतोय आणि त्याला आवर घातला जात नसल्याच्या निषेधार्थ मोर्चा निघेल. महाविकास आघाडीच्या नेत्यांची पत्रकार परिषदेमध्ये माहिती, तर मोर्चामध्ये महाराष्ट्रातील जनतेला सहभागी होण्याचं आवाहन. सीमावादासंदर्भातील फेक ट्विटवरून उद्धव ठाकरेंचा हल्ला बोल. वादग्रस्त ट्विटर अकाउंट आपलं नसल्याचा मुंबईंचा उशिरा खुलासा का? तो खुलासा दिल्लीमध्ये बैठक होईपर्यंत का थांबला होता? उद्धव ठाकरेंचा सवाल, तर अजित पवारही आक्रमक. महाविकास आघाडीच्या मोर्चासाठी राष्ट्रवादीकडून जोरदार तयारी. संपूर्ण राज्यातून कार्यकर्ते मोर्चात सहभागी होणार. एकट्या मुंबईतून 25,000 कार्यकर्ते आणण्याचं टार्गेट. 17 डिसेंबरचा मोर्चा यशस्वी करण्याचे पवारांचे आदेश. महाविकास आघाडीच्या 17 डिसेंबरच्या महामोर्चाला मराठा क्रांती ठोक मोर्चाचा पाठिंबा. महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये मराठा क्रांती ठोक मोर्चानं दिलं समर्थनार्थ पत्र. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर भेट झाल्याची माहिती. रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गासंदर्भात चर्चा झाली असल्याची शक्यता. भेटीचं खरं कारण सध्या तरी गुलदस्त्यात. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाचा मोठा दिलासा. जिरायत पिकांच्या नुकसान भरपाईसाठी 6,800 रुपयांच्या ऐवजी आता 13,600 रुपये मिळणार, तर बागायत पिकांच्या नुकसान भरपाईसाठी 13,500 रुपयांच्या ऐवजी आता 27,000 रुपये मिळणार. महरोलीच्या जंगलामध्ये सापडलेली हाडं श्रद्धा वालकरचीच. त्या हाडांचा डीएनए श्रद्धाच्या वडिलांशी जुळला. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांना आर्थिक गुन्हे शाखेकडून क्लीन चिट. आयएनएस विक्रांत वाजवा अभियानांतर्गत सोमय्यांनी 53 कोटी जमा केले, मात्र ही रक्कम राज्यपालांकडे सोपवली नसल्याचा आरोप होता. सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं, आमची बाजू खरी होती, हे कालच पोलिसांनी दिलेल्या अहवालानुसार समोर आलंय. लवकरच न्यायालय देखील त्यावर निर्णय घेईल. नील सोमय्या यांची प्रतिक्रिया. संजय राऊत बडबड आणि राजकीय विधानं केल्यापासून स्वस्थ राहू शकत नाही. प्रवीण दरेकर यांची संजय राऊत यांच्यावर टीका. मला वाटत नाही पोलीस अडवतील. प्रवीण दरेकर यांची प्रतिक्रिया. औरंगाबाद नामांतराबाबतचं अधिकृत शासन परिपत्रक. शासन निर्णय किंवा राजपत्र अद्यापपर्यंत प्राप्त झाला नसल्याचा जिल्हाधिकारी कार्यालयाचा खुलासा. माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या पत्राला जिल्हाधिकारी कार्यालयाचं उत्तर. आमदार बच्चू कडू यांना मुंबई सत्र न्यायालयाची नोटीस. मारहाण प्रकरणी बच्चू कडूंना नोटीस. 3 जानेवारीला हजर राहण्याचे आदेश. मंत्रालयामध्ये केली होती मारहाण. कोल्हापुरात राजारामपुरी इथल्या हॉटेलमध्ये पोस्टरवरून वाद. हॉटेलमध्ये औरंगजेबाचा फोटो लावल्याचा आरोप. संतप्त तरुणांनी हॉटेलमध्ये घुसून फोटो फाडला. सोलापुरात एकनाथ शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख मनोज पवार यांचा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश. अक्कलकोट तालुक्यामधील मनसे भाजप आणि काँग्रेस पदाधिकाऱ्यांसह 21 जणांचा ठाकरे गटामध्ये प्रवेश. ठाण्यात वारकऱ्यांचं आंदोलन. शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी संतांबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा केला निषेध. अंधारे यांच्या प्रतिमेला जोडेही मारले. सुषमा अंधारे यांनी वारकरी संप्रदायावर केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ भाजपचं आंदोलन. वाशिमच्या पाटणी चौकात अंधारेंच्या प्रतिमेला जोडे मारत केला निषेध. पाळीव मांजरीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानं डॉक्टरलाच मारहाण. पुण्यातल्या हडपसर परिसरातली घटना. डॉक्टर रामनाथ ढगे यांच्या पायाला फ्रॅक्चर. व्हेटरिनरी डॉक्टर असोसिएशन आंदोलनाच्या पवित्र्यात. मुंबईच्या परळ इथल्या टोलेजंग इमारत अविघ्न पार्कला पुन्हा आग. 35व्या मजल्यावरील एका फ्लॅटला आग. अग्निशमन दलानं आणली आग आटोक्यात. 5 वर्षांपासून कोस्टल रोडवरून मनपा आणि वरळीमधील मच्छीमारांमधील वाद मिटला. समुद्रातील 8व्या क्रमांकाचं खांब रद्द करण्याचा पालिका प्रशासनाचा निर्णय. मुंबईच्या पश्चिम उपनगरांना पूर्व उपनगराशी जोडणारा मेट्रो 2B मार्ग उपनगरीय बांद्रे स्थानकाच्या डोक्यावरून जाणार. या प्रकल्पातील हा महत्वाचा टप्पा असेल. माजी आमदार दिनकर जाधव यांच्या मुलाची भर सभेत लोकांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी. कोल्हापूर जिल्ह्यामधील तिरवडे गावात ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचारसभेमध्ये विश्वजित जाधव यांची मतदारांना थेट धमकी. मनसेकडून प्रबोधनकार ठाकरे चौक तोडकाम प्रकरणी आक्रमक भूमिका. प्रबोधनकार ठाकरे चौकामध्ये महापालिकेविरोधात बॅनर लावून निषेध. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ठाकरे आणि शिंदे गटाचे नेते एकाच व्यासपीठावर येण्याची शक्यता. उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण. कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेमध्ये ठाकरे गटाचे नेते खासदार विनायक राऊत, आमदार राजन साळवी यांची नावं. सुप्रीम कोर्टामध्ये केंद्राची भूमिकाही तटस्थ असली पाहिजे. देवेंद्र फडणवीसांची अमित शहांकडे मागणी. केंद्राकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याची माहिती.
सीमावाद प्रकरणी हरीश साळवे यांची नेमणूक करावी, विरोधी पक्षनेते अजित पवार यांची सूचना, कारण नसताना कर्नाटक मुख्यमंत्र्यांनी वाद निर्माण केला, अजित पवारांची प्रतिक्रिया। औरंगाबादच्या वाळूज भागात 3 महिन्यांपासून बंद असलेल्या एका घरातील स्वयंपाकघरात मिठामध्ये पुरलेला मृतदेह महिलेचा पुरुषाचा याची खात्री झालेली नाही, घातपाताचा प्रकार असल्याचा पोलिसांना संशय। अनुवादित पुस्तकाला पुरस्कार देण्याला विरोध असेल तर सरकारने तो आधीच जाहीर करायचा नव्हता, सरकारचे वागणे अनैतिक, फ्रॅक्चर्ड फ्रीडमच्या वादावर कोबाड गांधींचं स्पष्टीकरण। पुण्यात शॉक लागून चौघांचा जागीच मृत्यू, नदीच्या पाण्यामध्ये मोटार सोडत असताना शॉक लागून दुर्घटना, भोरमध्या निगडे गावातली घटना। पिंपरी चिंचवडमध्ये स्कूल वॅनला जोराची धडक लागता लागता राहिली आहे, मात्र एका दुचाकीला धडक लागल्यानं एक शाळकरी मुलगा मात्र जखमी झालाय, या अपघाताची थरारक दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। पुण्यातील सायन्स रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये धक्कादायक प्रकार, महिला शौचालयामध्ये मोबाईलद्वारे शूटिंग, चतुर्शृंगी पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल। परभणीच्या मानोलीमध्ये 2 दिवसात 2 शेतकऱ्यांची कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या, शेतामध्ये गळफास घेत संपूर्ण जीवन, तर 21 वर्षीय युवक रवी काकडे आणि 52 वर्षीय ज्ञानोबा भांड असं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची नाव। औरंगाबादच्या बन्सीलाल नगरमध्ये दिवसाढवळ्या महिलेचं 1.5 तोळ्याचं मंगळसूत्र खेचून चोरटा पसार, चोरीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। वाशिम बाजार समितीमध्ये आज सोयाबीनच्या दरामध्ये 300 रुपये प्रति क्विंटलची वाढ, 6,500 क्विंटल सोयाबीनची आवक, सोयाबीनच्या दरामध्ये आणखी वाढ व्हावी अशी अपेक्षा शेतकरी करत आहेत। बुलडाण्यामध्ये अवकाळी पावसाने शेतातील कापूस भिजला, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान, सोबतच तूर हरभरासह भाजीपाल्याचंही नुकसान। यवतमाळच्या दिग्रसमध्ये लंपीग्रस्त जनावरं मोकाट, राज्य सरकारचे संबंधित विभागाला प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश, जनावरांचे बाजार बंद करून विलगीकरण करण्याचे आदेश दिले। सोलापूरच्या करमाळा तालुक्यामधल्या वाशिंबेमध्ये लाल केळीचं पीक, 14 महिन्यामध्ये एकरी 18-20 टनांचं उत्पादन, प्रति किलो 50-75 रुपयांप्रमाणे मिळतोय भाव। मुंबईच्या बोरिवली पश्चिमेतून बांगलादेशी नागरिकाला अटक, आरोपीनं अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय बांगलादेश मार्गे भारतामध्ये आणि नंतर मुंबईमध्ये प्रवेश केल्याची माहिती, तर एमएचबी पोलिसांकडून आरोपीवर गुन्हा दाखल। नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयामधील गुंठेवारी विभागाला आग, महत्वाचे रेकॉर्ड्स असलेल्या संचिका म्हणजेच फाईल्स आगीच्या भक्षस्थानी, अनेकांकडून घटनेबद्दल संशय व्यक्त, मात्र सर्व रेकॉर्डची सॉफ्ट कॉपी सुरक्षित असल्याची जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची माहिती। नाशिक जिल्ह्यामध्ये गोवर प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात, 15-25 डिसेंबर थेट झोपडपट्ट्यांमध्ये जाऊन बालकांना दिली जाणार गोवरची लस, आरोग्य विभागाची विशेष मोहीम, जिल्हा गोवरमुक्त करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचं आवाहन। नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयामधील गुंठेवारी विभागाला आग, महत्वाचे रेकॉर्ड्स असलेल्या संचिका म्हणजे फाईल्स आगीच्या भक्षस्थानी। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।